सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून पंढरीनाथाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरकडे प्रस्थान करतायत। या वारीमध्ये पंढरीच्या विठुरायासाठी अनेक वारकरी विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन जात असतात आणि विठुरायाला घातलेले साकडा पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त नवस देखील पूर्ण करत असतात। बीड मधील एका शेतकरी पुत्राने आपल्या शेतकरी बांधवांसाठी अनोखा साकडा विठुरायाच्या चरणी घातला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद व्हाव्यात, शेतकऱ्यांवरील आसमानी संकट आणि शेतकऱ्यांची दुरवस्था दूर व्हावी आणि सदैव विठुरायाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा, पुन्हा एकदा बळीचं राज्य यावं, उदात्त भावनेतून शेतकरी पुत्राने विठुरायासाठी चंदन आणि सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची एक वीट तयार केलेली आहे। ही वीट पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण देखील करणार आहे। श्री विठ्ठल चरणी या ठिकाणी चंदनापासून आणि सागवानाच्या लाकडापासून कोरीव पादुकासहित बनवलेली वीट त्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी पंढरपूरला वीट देणारा देत आहे। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या, त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक शेतकऱ्यावर येणारे आसमानी संकट दूर व्हावेत। मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी काम करत असताना सातत्याने बळीराजावर येणारं संकट दूर व्हावं यासाठी पांडुरंगाच्या चरणी वीट अर्पण करण्याचा मी त्या ठिकाणी एक संकल्प केला होता। पंढरपूरच्या श्री विठ्ठल चरणी